पणजे पोलीस स्टेशन हल्ल्याच्या केशीत सीबीआयन घाल्ले आरोपपत्र रद्द करपाची आमदार बाबूश मोन्सेराताची मागणी म्हापशेच्या सीबीआय कोर्टान भायर मारल्या. केस प्रथमदर्शी आरोप घालपास सारखीच आणि योग्य दिसता म्हण कोर्टान शुक्रारा निकालात स्पष्ट केले. आरोप निश्चित करपाचेर 23 सप्टेंबर सावन आर्ग्युमेंटांक सुरवात जातली. बाबुशा सहित बाकीच्या 36 आरोपींनी हो अर्ज घाल्लो. तातूंत ताजी बायल आमदार जेनिफर मोन्सेरातय आसा. दोन हजार 2008 ही गजाल घडिल्ली. बाबूश मोन्सेराताच्या फुडारपणाखाला पणजे पोलीस स्टेशनाचेर हल्लो आणि तोडफोड झाली. हे केशीन आपल्याचेर घाल्ले आरोपपत्र रद्द करचे म्हण आमदार बाबूश मोन्सेरातान म्हापशेच्या सीबीआय कोर्टान अर्ज घाल्लो. सीबीआयन घाल्ले आरोपपत्र रद्द करचे म्हण काँग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात आणि बाकीचे 36 आरोपींनी मिळून अर्ज घाल्लो. आरोप घालपा खातीर ही केस योग्य आणि फाव असे प्रथम दर्शनी दिसता म्हण सीबीआय कोर्टान शुक्रारा निकाल देतना स्पष्ट केले. ट्रायल विल बिगिन नाउ. दिस वाज जस्ट द थिंग फॉर फ्रेमिंग ऑफ द चार्जेस. सो ऑन 24th इज ऑर 23rd इज द नेक्स्ट हियरिंग बेसिकली फॉर फ्रेमिंग ऑफ द चार्जेस. या केशीन सीबीआयन आमदार बाबूश मोन्सेरात ताची बायल आमदार जेनिफर मोन्सेरात मिळून बाकीचे 35 जणां आड आरोपपत्र घाल्ले. पोलीस पेट्टात म्हण सांगून बाबूशान बरोबरच्या जमावाक घेऊन पोलिसांक जाप विचारूंक हो हल्लो केल्लो. हल्ल्यान पोलीस स्टेशनाची तोडफोड आणि मालमत्तेचे बरेच लुकसाण झाले. कितलेशेच पोलिसूय जखमी झाले. बाबूशा सहित ताच्या लोकांकूय पोलिसांकडच्यान बरोच मार पडिल्लो. आरोप निश्चित करपाचेर आता 23 सप्टेंबरा सावन सीबीआय कोर्टान सुनावणी सुरू जातली. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी. मोटरसायकलीचेर दोगांकय हॅल्मेट सक्तीक गोंयचे पायलट तयार नात. धंदो बंद पडटलो म्हण तांकां हुस्को. शिखांक हॅल्मेट सक्ती ना तशी पायलटांकय दिवची म्हण तांची मागणी. दिवचलच्या पायलट बस स्टँडार एकठांय जाले. 2 ऑक्टोबर सावन गोंयच्या सगळ्या रस्त्यांचेर मोटरसायकल चलयतल्या आनी फाटल्यान बशिल्ल्यांकय हॅल्मेट सक्ती लागू जाता. हाजेर येरादारी मंत्री ढवळीकाराक विचारल्यार तो म्हणटा हॅल्मेट सक्ती सगळ्यांक लागू. तरीकय पायलटांची मागणी आयल्यार पळोवया. पायलट हे खरेच गरीब लोक. पण जे मनीस 70% डेथ जे जाता ते बिकॉज ऑफ हेड इंजुरी. की ह्या इश्यूचेर हेल्मेट ह्या इश्यूचेर तुम्ही सिरियस राहत. कारण फाल्यां आमच्याच घरातलो कोण तरी किती जाऊ शकता. लेट द फाइल कम टू मी. आय विल टेक अ सुटेबल डिसिजन ऑन द इश्यू विथ हेल्प ऑफ माय चीफ मिनिस्टर. पायलटांची गिरायकां चडशी विद्यार्थी, ऑफिसर्स ते हमाल, कामगार, नुस्तेकारा मेरेन कोणूय असतात. ताका लागून एकाचे हेल्मेट दुसरे गिरायक घालचे ना. सरकारान सक्ती केल्यार पायलटांचो धंदो बंद पडटलो म्हूण गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर संघटनेक हुस्को. तर आमचो कस्टमर आसता पळय तो हाय एज्युकेटेड डॉक्टर, एडवोकेट आणि बरे बरे शिकलेले कॉलेज स्टुडंट असता, टिचर असता, बरे बरे शिकलेले लोक असता, बिझनेसमॅन असता, सेल्समॅन असता, त्याच बरोबर हमाली सुद्धा असता. आणि तो हमाली असेही असता की नुसत्याची पाटी माथ्यार मारून व्हावपी हमाली असता. आणि त्याका बेगीन पावूंक जाय आमकां भायर जाय आमी त्याकाय व्हरता. मग त्याकाय आमी ते हॅल्मेट जर दिले ते हॅल्मेट ते घालतले काय. सरकारान सिखां प्रमाण पायलटांकय हॅल्मेट सक्तीतल्यान भायर दवरचे म्हणून पायलट मागतात. सरदारची जसो वगळला तेच बेजीचेर गोंयान मोटरसायकल टॅक्सी हो लिगली बिझनेस असल्या कारणान पायलटांकूय ते एक निकश लावन तेतूसून कुशीन काढचो. दिवचलचे पायलट सरकाराचे निर्णया आड एकठांय जाल्यात. ते म्हणतात पायलट कशाय कशे गाडी चलयनात. इतली वर्सां विश्वासाचेर हो धंदो चल्ला. फक्त हॅल्मेट सक्ती केली म्हूण सुरक्षा जायना, रस्तेय सारके जाय. हेल्मेट घातले आणि बेल्ट लायलो बरो आणि गाडी स्लो चलयली म्हणून सेफ्टी बी मिळाला. रोडू तसे जाय. सरकारान हेल्मेट काढले आमकां वाईट ना. आमी एक हेल्मेट घालपाक रेडी आसा. अवश्य खोशेन घालता. आमी दोन हेल्मेटां आसल्या प्रमाणे आमी ते सांबाळटले खंय दवरतले खंय. आणि दुसऱ्याचे हेल्मेट तिसरो तूं तो असो घालूंक शकना. सरकारान करता ते आमचो धंदो आसा न्हू तो बंद करपाचो विचार आसा. दोन हेल्मेट जाले की आमचो ऑटोमॅटीक धंदो. गांवची म्हणटा किती आहा आंबाळो घालता, फुलां घालता. पायलट स्वतः हेल्मेट घालतात पण गिरायकांचेर सक्ती केल्यार धंदो बंद पडटलो म्हणून तांकां हुस्को. इतली वर्सां गोंयचे खाशेलेपण आशिल्ले पायलटांचे पारंपारीक धंद्याचो फुडार सरकार 2 तारखेर हेल्मेट सक्ती नेमकी कशी आणि कितल्या प्रमाणात चालीक लायता ताचेर थारतलो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.
बेकायदेशीर नेमणूक प्रकरणात मुख्यमंत्री पर्रीकारा आड FIR घालपाचो आदेश ACB पोलिसांक दिवचो म्हण केल्लो अर्ज म्हापशेच्या CBI कोर्टान भायर मारलो. ॲडव्होकेट आयरिशान अर्ज घाल्लो. पर्रीकाराच्या सांगण्यावेल्यान सोनिया फट्टेची प्रोवेदोरियाची प्रोग्राम ऑफिसर म्हण बेकायदेशीर नेमणूक केल्या असो आरोप आयरिशाचो. तिका नेमतना खंय नेम सारखे पाळूंक नात. आयरिश आता हायकोर्टात वचपाची तयारी करता. I had filed an application on the 156(3) requesting the court to direct the anti-corruption branch to register an FIR of corruption and to investigate the complaint against Chief Minister Manohar Parrikar. The court was today pleased not to direct the ACB to register the FIR. I still feel that it was a clear-cut case against the Chief Minister, and that is the reason I am going to challenge this order passed today by the CBI court before the Honorable High Court. My allegation against the CM was that he misused his authority in appointing a girl from Panjim on a post in the Provedoria. The post was not advertised. All the procedures as laid down by the government were not followed. So it was a clear abuse of power. घेऊया एक विराम.